हे असं म्हणता ना, वेळ देऊया वेळ देऊया, काय होईल माहिती का, तेवढ्यात त्यांचा विचार बदले आणि मग तुम्ही बसाल बोंबलत। म्हणजे तुझा अजूनही कपिलवर विश्वास नाहीये? स्पष्ट सांगायचं तर नाही निदान या बाबतीत तरी नाही। गौरी आय एम सॉरी, मी उगाच चिडलो तुझ्यावर। इथे माझा पासपोर्ट सापडत नाही आणि तिकडे जांभळ्यांचं काय चाललंय? अतिरेकी हल्ला झालाय, अमानवी घटना घडताय। कपिल तू जरा प्लीज शांत रहा। हा श्यामजी, गौरी हम सब गिर गया। नका घेऊ टेंशन, नका करू चिंता, दूर जाय दुःख सारे रामाश्रया येता। सावलीत प्रेमाच्या या घडी भर थांबू, निळ्या शार पाण्यामध्ये चला तोड डुंबू। इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू। कशासाठी? पोटासाठी, मोदकांच्या ताटासाठी। कशासाठी? पोटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी। मोदकांच्या ताटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी। दादा तिरकिरधा, दादा तिरकिरधा, दादा तिरकिरधा। अतरंगी माणसांच्या कथा व्यथा साऱ्या, हसता हसता कधी डोळे भरणाऱ्या। इथल्या गजाली भारी दुनियेला सांगू। इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू। दुखते का? नाही का, फार काहीच। गौरी ताई, हा तू पडली आणि मग लागलं तुला, मग तू रडली का नाहीस? श्रेया, गौरी ताई काही स्मॉल नाहीये, ती आता बिग गर्ल आहे आणि तिला माहितीये आयुष्य म्हणजे फॉल आणि गेटअप, आणि पडलं ना की स्वतःच स्वतःच गेटअप करायचं असतं। तू बिकम मोठी हो मग तुला पण कळेल, मग तू पण नो क्राईंग। अरे काय चाललंय काय हे? गेटच्या बाहेर श्रेयाला रिक्षाने धडक दिली, गेटच्याच बाहेर गौरी स्कूटरवरनं पडली। मला काय वाटतं माहिती ना, गेटच्या बाहेरच्या वाहनांची वाहतूकच बंद करून टाकायला पाहिजे। बरं, मी गौरीची स्कूटर चेक केली, ब्रेक्स फेल आहेत। मालक चुकून ब्रेक फेल झाले असतील। सर, दोन्ही टायरचे ब्रेक कसे अचानक चुकून फेल होतील, हे कोणीतरी मुद्दाम केलेलं आहे। मुझको तो लगता है ना साहब जी, ये किसी भूत प्रेत का काम है। भूता तो नहीं तुझा काम असल। ए इस्माइल, तेरे को क्या लगता है ये सब मैंने किया है? अरे तू नहीं पण दुसरे कोणीतरी केलंच असेल ना, आणि तू थता असताना दुसरे कोणाची हिम्मतच कशी जाईली स्कूटरला हात लावायची? अरे अभी मैं बोलताय, इसमें तेरा हात है। बस बस बस, कशाला भांडताय? देखो ना साहब कैसा बोलते, देखो मैं तो इसके लिए ना बेसन लाने के लिए मार्केट गया था, कोई आके करके गया होगा, अभी मुझको कैसे पता चलेगा? नहीं मालक, तो अर्जेंट होता म्हणून मी त्याला सांगले, आणि मना काय माहित ऐसा काहीतरी घडलता, पुढल्या वेळी तुला पाठवे ना तेव्हा मी तुझ्या जागेवर उभा राहीन। उशाचा खुद जाके लेके आने का ना बादूर। आता अजून कोणावर संक्रांत येणारे देव जाणे। दोन्ही मुली रामाश्रयाशी संबंधित, म्हणजे एकीला आत येताना लागलं आणि दुसरीला बाहेर जाताना लागलं। म्हणजे श्रेयाला जेव्हा लागलं तेव्हा गौरीने तिला औषध लावलं, तिला लागलं, आता गौरीला प्रियांका औषध लावते, म्हणजे प्रियांका
ए प्रियंका तू आता रामाश्रयाच्या बाहेर जायचं नाही आणि आता यायचं नाही हा जांभळे मी ऑलरेडी रामाश्रयाचं तर इनसाईडलाच आहे इनसाईडही काही होऊ शकतं ना तू आता इनसाईडही यायचं नाहीस हा हो काय काय जांभळे काय बोलताय तुम्ही मालक अहो ह्या गोष्टी अशा योगायोगाने होत नाहीत हो मला काय वाटतं ना कुठल्या तरी दैवी शक्तीमुळे हे सगळं होत असणार आहे आपण होम करायचं का होम ओ देव का नाहीये भगवान किसी का बुरा नहीं करता है कभी उसको तो लगता है ना ये किसी भूत प्रेत का काम है काय कुठली कनेक्शन्स कुठे जोडताय तुम्ही हे कोणीतरी मुद्दाम केलेला आहे फक्त कोणी केलं एवढंच माहित नाही आपल्याला बरं ते काही असेल पण ह्यापैकी काही आईला कळता कामा नये नाही तर ती अख्खं रामाश्रय डोक्यावर घे तुम्ही चला सगळे कामाला लागा मी थांबतो इकडे ए नको तुम्ही सगळे कामाला लागा आणि तू सुद्धा मी ऑफिसला जाते काही फार लागलेलं नाही आहे मला गौरी अगं कपिल आता ना गोखलेचं सगळे क्लायंट घेऊन रामाश्रयात येते काय चाललंय तुम्ही सगळे आपापल्या कामाला लागा बरं बहादूर मी सांगितलेलं प्लीज काम करून टाक आणि ते गाडीचे ब्रेक्स नीट करून आण मेकॅनिकला विचार काय झालं होतं ते चला चला सगळे कामाला लागा आणि कपिल मला रिक्षापर्यंत सोडायला नको ना जाऊस आपल्या दोघींना पण लागलोय ना मग आपण विश्रांती घेऊया आणि बसून पत्ते खेळूया ते सगळं संध्याकाळी गौरी नको ना जाऊस काही चांगलं घडत नाहीये तू सुद्धा असंच वागणारस का आता तुमचं ना उगाच काहीतरी चाललंय चल मला रिक्षापर्यंत सोडायला ये चला चला निघा कामाला लागा चला चला उठा चल 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 काय हट्टय चल काही लागलेलं नाही चला मिट्टी भूत आहे इस मिट्टी में मग ठेवला आणि मग भूत आहे मिट्टी में भूत में तेरे मिट्टी मिट्टी में तेरा भूत वरती गेला खाली आला ऍक्सिडेंट करून उसामा बाबा ये मिट्टी में भूत भूत है मिट्टी में काय भूताना पकड़ लगा काय इस्माईल नाही मला काय वाटतंय हा त्या ज्ञानेश्वर माळ्यासोबत राहायचं ना याला त्याचा गुण लागलेला दिसतोय नाही नाही आतरंग मनात डाऊटच येतय याला खरंच भूताना झपाटलंय याला कोणीतरी पकडलंय याला कोण पकडणार अरे हाच एखाद्या भूताला पकडेल चुप करो मुझको इधर किधर भूत का गंध आ रहा है कसला वास रे काय तंदुरी चिकनचा वास येतोय की कांद्या पोह्यांचा हे मुझको ना उबला हुआ आलू का वास आ रहा है आलू म्हणजे उकडलेले बटाटे इस्माईल कसं आहे ते भूताचा उपवास असेल ना म्हणून उकडलेले बटाटे हा मी अण्णाला सांगून साबुदाण्याची खिचडी बनवताय मजाक मत करो नाही 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 हमारे गाव में मने तांत्रिक विद्या का कोर्स किया है रुक 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 अरे बाबा रुक बाबा का नाम है हे नाव नाही आता सगळं ठीक आहे मला सांग इथे कोणाचं आहे भूत हा मैं बताता है मैं बताता है हाँ सांग सांग मुझको नहीं मालूम लेकिन यहाँ पर गौरी मैम साहब का एक्सीडेंट हुआ था श्रेया बेबी का भी यहीं पर एक्सीडेंट हुआ था इस मिट्टी में भूत है मन अपन याचा बोलने पॉइंट दिसतो है तू भूत छोड़ मैं यहाँ पर हवन करूंगा ए हवन करेंगे भूत है इस जगह में इस्माइल यहाँ पर यज्ञ करना मांगता है ये किधर गया इन दोनों को भूत ने गायब किया अहो बोला ना बोला मी काय बोलू तुला बोलायचं ना तू बोल असं काय करताय अरे काय तुम्ही केव्हा आलात
काय झालंय, काही बोलायचंय का? नाही म्हणजे ते नाही काय बोलायला आलीस ना, बोल. बोला ना. तू कामात आहेस का? कामात असलास तर आपण नंतर बोलू. अहो नंतर काय बोलू, आत्ताच बोलून घेऊयात ना. अगं तुला दिसत नाही का कपिल कामात आहे? आणि आपल्याला जी गोष्ट बोलायची आहे ती अशी अचानक कुठेही बोलायची गोष्ट आहे का? तुम्ही शोधत बसा मुहूर्त, मी आत्ता आले ना, मी आत्ताच बोलणार. काय झालंय, काही बोलायचंय का? कपिल काही शोधतोयस का तू? हा ते माझा पासपोर्ट सापडत नाहीये तो शोधतोय. अरे बापरे, नाही मग तू पासपोर्ट शोध, आपण नंतर बोलू. नाही 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 काही हरकत नाहीये, तुम्ही आत्ता बोला ना, मी नंतर शोधेन पासपोर्ट. बोला. तुम्ही आणि गौरींनी लग्नाचं काय ठरवलंय, म्हणजे कधी करताय लग्न? लग्न? हा हे काय अचानक? अहो अचानक काय, म्हणजे मी विचारते तुम्ही आणि गौरी लग्न कधी करताय? काको कालच सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात, अजून आम्ही दोघं सुद्धा धड बोललेलो नाही. अहो मग आत्ता बोला ना. आत्ता? हो आत्ता सांगा मला की तुमचा लग्नाचा काय विचार आहे. लग्नाचा विचार म्हणजे मला नाही गौरीशी लग्न करायचं, म्हणजे अहो काय बोल. एक 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 मिनिट. हॅलो, काय कुठलं हॉस्पिटल? नाही 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 काय काय झालंय काय आजीला? अरे बापरे, बरं आत्ता काय कंडिशन काय? ओके फाईन, मी लगेच निघतोय. हो निघतोय निघतोय निघतोय. आणि आणि डॉक्टर प्लीज तुम्ही पैशाची काळजी करू नका. होय होय मी माझ्या मित्रांना सांगतोय, मी तिथे पोहोचण्याआधी ते येतील तिकडे. आणि आणि प्लीज काळजी घ्या तिची. हो मी येतोय येतोय या. काय झालं त्यांना? अहो ते नीट नीटच कळलं नाही, पण ती म्हणे देवळाच्या पायऱ्यांवरनं घसरून पडली, कोणाचा तरी धक्का लागलाय तिला आणि ती अनकॉन्शियस आहे आता, तिला हॉस्पिटलाइज केलंय. अरे बापरे, निघा तुम्ही लगेच. मी तुमच्या सोबत येतो, चला. नाही नाही आता लगेच याची गरज नाही, मी आधी पुढे जातो आणि काय कंडिशन आहे बघतो, आणि गरज वाटली तर मी सांगतो तुम्हाला. हा बर चालेल, निघतो या. हिरेन फोन उचल, हिरेन तू मित्रांना ऑन द वे फोन लाव, आता वेळ वाया घालू नकोस, तो आधी निघ. खरंच तुम्ही निघा. हो हो बरं झालं भेटलास. अरे हे माझी आजी अरे पायऱ्यांवरून पडली आणि ती अनकॉन्शियस झाली, तिला तिला हॉस्पिटलाइज केलंय. मग हे आता सगळ्यांना सांगायला माझ्याकडे वेळ नाही, तू तू प्लीज सांग सगळ्यांना. तुम्ही निघालात की काय? हो मी मी पळतोय मुंबई. असंच कुठे काय बॅग वगैरे घेऊन जा ना. जा ना माझ्या कॉटेज मध्ये जा आणि माझं सामान घेऊन जा पटकन. ऍडॉल्फची रिक्षा मागू का? टॅक्सी टॅक्सी मुंबईला जायचं आहे अर्जंटली, प्लीज सोडाल. थँक्यू सो मच, थँक्यू. गौरी गौरी फोन उचल यार. अत्रं गौरी फोन उचलत नाही, प्लीज तिला सांग मला मुंबईला जावं लागतं. नाही आणि तुम्ही पोहोचल्यावर फोन करा. करतो करतो, काळजी करू नका, मी सांगतो सगळ्यांना. आता निघा. काय हो हे असं अचानक सगळं? खूपच धक्कादायक आहे, मला कपिल बरोबर जावंस वाटतंय. अजूनही जाताय का? हा एकाला दोन असलेले बरी, हॉस्पिटलच्या फेऱ्या, पेशंटचं खाणं पिणं, एकट्याच्याने नाही होणार हो सगळं. खरंय तुझं, पण कपिल म्हणाला नका येऊ, कळवतो म्हणाला. आणि तसं पाहिलं तर त्याचे मित्र आहेत तिथं, ते त्याच्या मदतीला धावून जातील. अहो म्हणून काय झालं, तुम्ही गेलात तर काय बिघडेल? हा त्यांना मदतच होईल ना तेवढी. हो पण स्वतःला त्याच्यावर लादणं मला बरोबर वाटत नाहीये. अहो लादणं काय म्हणताय, आई सारख्यात त्या तुम्हाला, आणि अशा वेळेला तुम्ही तुमच्या आईला भेटायला गेलंच पाहिजे. बरोबर आहे तुझं, तू चल पटकन घरी जाऊया, बॅग भरून दे माझी. हो अहो मी काय म्हणते, नाही म्हणजे बघा तुम्हाला पटलं तर. आता नमनाला खडा भरतील नको, पटपट पटपट बोल. हा नाही म्हणजे आता प्रवासात तुम्ही दोघं एकटेच असाल ना, तुम्ही आणि कपिल, तर जरा बोला ना त्यांच्याशी लग्नाविषयी. नाही म्हणजे आत्ता तर एकदम नकोच म्हणाले हो लग्न, म्हणजे नको म्हणजे आत्ता नको का लग्नच नको ते जरा नीट विचारून घ्या. आणि आत्ता लग्न नको असेल ना तर त्यांना म्हणू आपण साखरपुडा करून घेऊ,
अगदी साखरपुडा नको असेल ना तर त्यांना म्हणावं सुपारी फोडून घेऊ. पण एकदाच लग्न ठरवून टाका बाई. आणि हा तिकडे गेल्यावर तुम्हाला काकू भेटतील ना, त्यांच्याशी बोला, म्हणावं त्या दोघांनी परस्पर लग्न ठरवले. त्यांचं काय म्हणणं आहे ते बघा, त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्या विचारून घ्या. ते म्हणजे आपल्याला सगळं माहिती असलेलं बरं. झालं हो, एवढंच होतं बोलायचं. अगं वेळ काय प्रसंग काय, तू बोलतेस काय, कठीण आहे बाबा कठीण आहे. अहो पण हे महत्वाचं नाही आहे का? हे बघ, वेळ प्रसंग पाहून मी काकूंशी बोलेन. हा पण आत्ता आधी घरी जाऊया, माझ्यामुळे कपिलला उशीर व्हायला नको. हो हो अहो, पण एकदा तुम्ही काकूंना फोन लावून बघा ना. अगं काकूंचा ऍक्सिडेंट झालाय, त्या बेशुद्ध आहेत, त्या कशा फोन उचलतील? अहो शुद्धीवर आल्या असतील तर, आणि त्या जरी बेशुद्ध असतील तरी त्यांच्या बरोबर कुणीतरी असेल ना, ते उचलतील फोन. नाही नाही तुम्ही फोन लावून बघाच. हे बघा, तुम्हाला असं वाटत असेल की मी गौरीचाच विचार करते, पण तसं नाहीये हो. त्यांच्याबद्दल ऐकल्यापासून ना माझं चित्तच नाहीये बघा थाऱ्यावर. तुम्ही लावा बरं एकदा काकूंना फोन. लावा लावा. हॅलो, हा मयेकर, बोला बोला. काकू कशा आहात तुम्ही? मी मस्त आहे की, पण तू कसा आहेस? आणि आज काही खास? तू फोन केलास ते? काकू कशा आहात तुम्ही? मी मस्त आहे की, पण तू कसा आहेस? आणि आज काही खास? तू फोन केलास ते? अरे ए, अरे कुठे हरवलास? मी बरा आहे, आम्ही बरे आहोत. काय बऱ्याच दिवसात आपलं बोलणं नाही ना झालं. तुमची तब्येत कशी आहे? अरे आता या वयात आणखी तब्येत कशी असणार? काहीतरी काहीतरी कटकटी चालू असतात, लक्ष द्यायचं नाही तिकडे. पण तुम्ही सगळे जण कसे आहात? इंदू कशी आहे? अरे किती दिवसात बोलले नाही मी तिच्याशी फोनवर, आणि मी फोन केला तर उचलतच नाहीये कोणी फोन तिकडे. फोन आहे ना, फोन डेड आहे, डेड म्हणजे काहीतरी लाईन मध्ये फॉल्ट आहे. अग बाई हो का? तरी मी कपिलला सांगत होते की एकदा घरी आलास ना की मयेकरांना फोन लावून दे, मी बोलते त्यांच्याशी, इंदूशी बोलता येईल. पण मला सांगतो काय, मी म्हणे सकाळी लवकर निघतो आणि रात्री खूप उशिरा येतो. काय अलीकडे काम खूप वाढलंय, कपिल बराच वेळ रामाश्रयातच बसलेला असतो. बोलला मला बर, पण जरा इंदूला देतोस फोन. इंदू इंदू देवळात गेलीय, आल्या आल्यावर फोन करायला सांगतो ना तिला. बर ठेवू का फोन? ठेवू. हो ठेव. हा काळजी घ्या. हा आणि हे बघ, गौरीला आणि इंदूला विचारलंय म्हणून सांग. हा सांगतो, हा सांगतो. अच्छा बाय बाय काकू, ठेवतो. हा काकू होत्या का? कशा आहेत त्या? फार लागलं नाहीये ना त्यांना? आणि कोण आहे त्यांच्या बरोबर? हिरेन पोचला का? आणि तुम्ही खोटं काव सांगितलं त्यांना की मी देवळात गेली आहे म्हणून. मला बोलायचं होतं त्यांच्याशी. शांत बैस बघू इथे, बैस. हे बघ, काकूंना काही झाल्यासारखं वाटत नाहीये बर का? त्यांचा आवाज अगदी नेहमीसारखा होता. काय? हो, म्हणूनच मी आमच्या संभाषणामध्ये ऍक्सिडेंटचा विषय टाळला आणि तुझ्या हातात फोन देऊन तुला समजावून सांगण्यात माझ्यापाशी वेळ नव्हता. अहो पण मग कपिल काय म्हणाले काकूंना ऍक्सिडेंट झालाय म्हणून? तेच मला समजत नाहीये. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, तुझं आणि काकूंचं काही फोनवर संभाषण झालं तर ऍक्सिडेंटचा विषय काढायचा नाही. हो अहो, पण तुम्ही जरा कपिलना फोन लावून बघा ना. लावतो लावतो लावतो. काय झालं? उचलत नाहीये. आता मेनू कार्ड बदलायला सांगितलं तुझा प्रियांका. काय करतेस तू? नक्की काय चाललंय तुझं काम? हा काय चाललंय ते इकडे 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 काय 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 झालं बाबा? काय काय हे काय झालं?
यू सिंग इन टेन्शन? अरे बापरे आता पुन्हा टेन्शन. ए बाबा काय काय झालंय काय? अहो जांभळे तुम्ही म्हणालात ना या सगळ्या मागे काहीतरी दैवी संकट आहे. मलाही तसंच वाटतंय. एका पाठोपाठ हे सगळं घडतंय ना मला काही कळत नाहीये. ए बाबा आता नीट सांगणार आहेस काय झालंय ते? हा श्रेया बरोबर गौरी बरोबर जे घडलं ना त्याच्यामुळे माझं डोकं चालेल ना असं झालंय रे. नक्की कुणाला काय झालंय सांग ना बाबा सांग ना काय झालंय. आजी. तुझ्या आजीला काय झालंय? अरे पण तुला आजी नाहीये ना आई आहे ना. काय झालंय तुझ्या आईला? हा तरी सांगत असतो मी तुला नेहमी लग्न कर बाबा लग्न कर म्हणजे आईकडे कोणतरी बघेल पण तू ऐकतच नाहीस. जांभळे किती बोलताय थांबा जरा थांबा. मालकांची आजी म्हणजे आप्पांची आई त्यांना लागलंय काय? हो. ओ नो कशा कधी? त्या देवळात दर्शनाला गेल्या होत्या कोणाचा तरी धक्का लागला आणि त्या पायऱ्यांवरून पडल्या. अरे विघ्नार्त्या अजून किती विघ्न आणणार आहे या रामाश्रयावरती? फार लागलं नाही ना त्यांना? आता दवाखान्यात ऍडमिट केलंय म्हटल्यावर. अरे बापरे. काय नाही मालकांना कळलं आणि ते लगेच गेले मुंबईला. हा मुंबईला गेले सुद्धा? हो. अरे पण आम्हाला सांगून का नाही गेले? का लगेच तू जाणार होतीस त्यांच्या बरोबर मुंबईला? नाही मी त्यांना तसं म्हणालो मी येतो बरोबर पण मला नको म्हणाले. पण आता यावेळी कसे गेले ते? काय झालं योगा योगाने एक टॅक्सी आली तिथे आणि बसले आणि मग लगेच गेले. आणि मग त्यांचं सामान? कायमचे नाही गेलेले ते. एक बॅग भरलेली होती मी त्यांना नेऊन दिली. अरे बापरे बॅग सुद्धा भरली होती? हो. म्हणजे मालकांना माहित होत का काय की त्यांना मुंबईला जायला लागणार आहे ते? काही काय बोलताय जांभळे मालकांना कसं माहित असणार आजी पडणार आणि त्यांना जावं लागणार आहे. हे सगळं विचित्र घडतंय रे काहीतरी. म्हणजे एकाच दिवशी श्रेयाला गौरीला आणि आजींना लागत. म्हणजे आजी श्री कोणाचा तरी हात असत. एलियन 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 व्हॉट एलियन? एलियनचा हात असू शकतो. नाही पण ते असतात का खरे? नाही आणि जरी असले तरी त्यांना काय गरज आहे हे सगळं करायची? आता हे सगळं घडलं हा एक योगायोग असू शकतो ना. अरे पण एकाच दिवशी तीन तीन योगायोग आणि त्याचा संबंध रामाश्रय आणि मालकांशी आहे. मला काय वाटतं ना त्या एलियन्स ना रामाश्रयच्या आणि सोनसरीच्या सोन्यामध्ये इंटरेस्ट असणार आहे. जांभळे ते सोन्याचं सोडा आणि मालकांचा आणि रामाश्रयाचा विचार करा. वेट आय कॉल कपिल सर. वाचतोय? हा. उचलला हॅलो म्हटले? फोन नाही उचलत. आता मालकांनी का नाही फोन उचलला? अरे माझं बीपी वाढायला लागले रे 200 वरती जाईल आता. अरे बापरे मी काय करू देवा. आजींना फोन करू आजींना का हिरेनला फोन करायचा? हिरेनचा नंबर काय? हिरेनचा नंबर? हिरेन साहेबांचा नंबर नाहीये. आजींनाच फोन लावूयात ना. चला थांबले कपिलच्या आजीला फोन लावू नका. मी आता त्यांच्याशी फोनवर बोललो त्यांना काहीही झालेलं नाही त्या अगदी व्यवस्थित आहेत. मला हे कपिलला सांगायचंय. कपिल कुठे आहे? ते घाईघाई टॅक्सी पकडून गेले सुद्धा मुंबईला. नाही मला एक कळत नाही मग जर का आजींना काही झालेलं नाहीये तर मग फोन कोण केला आणि मालक गेले कुठे?